महापालिकेचे 95 कोटी रुपये येस बँकेत फसलेत काय माहिती आहे जी आणि किती मोठी धक्कादायक बातमी आहे? निश्चितच अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे, कारण नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटाशी सामना करण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून एकीकडे दावा केला जात असतो, दुसरीकडे मात्र 95 कोटी रुपयासारखी मोठी अमाऊंट यस बँकेसारख्या जी बँक डबघाईस आलेली आहे अशा बँकेत 95 कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेचे असणे अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे. आणि या बातमी जशी कळली, ही माहिती जशी आम्हाला विभागाच्या माध्यमातून मिळाली, तर लगेच याबाबतची पूर्ण विस्तृत माहिती मी विभागाला मागितली आहे. आणि ही माहिती केवळ टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशनच्या माध्यमातून प्राथमिक अशी ही माहिती आहे, याबाबतची विस्तृत माहिती विभागाला मागितलेली आहे आणि निश्चितच याबाबत विभागाच्या माध्यमातून माहिती आल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल. कोणत्या विभागाचे हे पैसे होते आणि या पैशामुळे किती महानगरपालिकेचे कोणते कोणते कामं होऊ शकतात जर पैसे जर परत आले तर? माहिती घेतली असता प्राथमिक अशी माहिती मिळाली आहे की तत्कालीन माननीय मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामाच्या संदर्भात जे पैसे शासनाकडून प्राप्त झाले त्याचे हे पैसे यस बँकेत ठेवण्यात आले होते. आणि हे 95 कोटी रुपयाची अमाऊंट आहे, ही मोठी अमाऊंट आहे. निश्चितच या अमाऊंटमुळे नागपूर महानगरपालिकेच्या विकास कामात एवढी मोठी अमाऊंट थांबल्यामुळे विकास कामांना निश्चित अडथळा होईल असं मला वाटतं.